तर मित्रांनो फायनली आरटीआय ऍडमिशन 2024-25 साठी जे आहेत तर आरटीआयच्या ऑफिशियल वेबसाईट वरती सूचना वगैरे आलेल्या आहेत. तर आता कधीपासून आरटीआय ऍडमिशन चालू होणार आहे, ऑनलाईन फॉर्म कधीपासून चालू होणार आहे, त्यानंतर शाळेचे जे रजिस्ट्रेशन आहे तर ते कधीपासून तर कधीपर्यंत चालू असणार आहे, आणि शाळेचे रजिस्ट्रेशन शाळांना कशा पद्धतीने करायचे आहेत ऑनलाईन याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटणाने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आरटी संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आरटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर इथं जे आहेत क्रोमवरती महाराष्ट्र.gov.in हे टाकल्यानंतर जे आहेत तुमच्यासमोर असं इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे. आता इथं आल्यानंतर म्हणजे शाळा रजिस्ट्रेशन कधी पासून कधीपर्यंत करायचं आपण हे बघूया, नंतर मग ऍडमिशन फॉर्म कधीपासून चालू होणार आहे तर ते बघूया, ठीक आहे. या ठिकाणी जे आहे सूचनामध्ये तुम्ही बघू शकता नवीन जे नोटीस आहे या ठिकाणी आरटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जे आलेले आहेत. बघा या ठिकाणी 2025 या वर्षी आरटी 25% प्रवेश प्रक्रिये अंतर्गत आरटी प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक 4/3/2023 पासून सुरू होत आहे. सर्व आरटी 25% प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी, तसेच शाळांकरिता निर्धारित करून दिलेल्या वेळेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी. म्हणजे या ठिकाणी आहे शाळेचे रजिस्ट्रेशन जे आहे 4/3/2023 पासून सुरू झालेलं आहे. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की 4/3/2023 पासून ते 11/3/2023 पर्यंत सॉरी 2024 पर्यंत जे आहेत तर या ठिकाणी आरटीचे जे स्कूल रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे तर ती पूर्ण होणार आहे, आणि त्यानंतर जे आहेत तर फॉर्म सुद्धा लवकरच चालू होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आता शाळांनी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने आणि कुठे करायचे हे आपण सविस्तर पुढे बघून घेऊया स्टेप बाय स्टेप. म्हणून व्हिडिओ फक्त पूर्ण बघा, स्किप करू नका, आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा. चला तर या ठिकाणी आरटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर जे आहेत तर इथे वरती जे आहेत ऍडमिन किंवा स्कूल लॉग इनचा एक ऑप्शन दिला आहे, तर त्यावरती सिम्पल तुम्हाला क्लिक करायचे आहेत. क्लिक केल्यानंतर जो आहे तर तुमच्यासमोर असा इंटरफेस या ठिकाणी येणार आहे. आरटी 25% ऍडमिशन स्कूल रजिस्ट्रेशन कसे करावे याबाबतचे युजर मॅन्युअल सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत, तर तुम्ही रीड करू शकता. परंतु इथं सगळ्यात पहिले आपल्याला युजर आय डी टाकायचा. युजर आय डी मध्ये आपला जो स्कूलचा युटिलाइज नंबर आहे तर तो इथं टाकावा लागतोय. पासवर्ड आपल्याला जो गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून मिळालेला असतो तर तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा असेल. पासवर्ड तुम्ही विसरला असाल तर मग तुम्ही गट शिक्षण अधिकाऱ्याशी कॉन्टॅक्ट करून तो मिळवू शकता. हा कॅप्चा इथे जसं तसा फिल करायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आता पुढे काय काय प्रोसेस करायचे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघून घेऊयात. लॉग इन केल्यानंतर आता तुमच्यासमोर असा इंटरफेस या ठिकाणी येणार आहे. त्यामध्ये जे आहे तर 5 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या राहील, तेही शाळेच्या माहिती वगैरे असणार आहे. सगळ्यात पहिले त्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही जसे लॉग इन केलं त्यानंतर तिथे जे आहे मुख्याध्यापकाची माहिती वगैरे येऊन जाईल. शाळेचं नाव, मुख्याध्यापकाचं नाव वगैरे, मोबाईल नंबर वगैरे, ते जर सर्व काही ओके असेल किंवा तुम्हाला चेंजेस वगैरे करायचं असेल तर चेंज करून खाली सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ती माहिती सेव्ह होईल. त्यानंतर मग पुढचं जे ऑप्शन आहे सेव्ह केल्यानंतर तुमच्या समोर जे आहेत या ठिकाणी शाळेचे जे पात्र परवानगी पत्रानुसार तुमच्या शाळेचा पत्ता वगैरे प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी गुगल मॅपचं एक लोकेशन वगैरे आहे, त्या बलूनवरती क्लिक करून साईडला इथं जे आहेत क्लिक करून तुमच्या शाळेचं जे लोकेशन आहे तर ते सेट करायचं आहे. ते सेट केल्यानंतर जे आहेत तर ते रेखांश वृत्तांश जे आहेत तर ते इथं ऑटोमॅटिक येतो किंवा तिथून तुम्हाला कॉपी करून जे आहेत इथं पेस्ट करून घ्यावं लागणार आहे. अशा पद्धतीने आपल्या शाळेचा जो पूर्णपणे पत्ता आहे तर तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, आणि योग्य सर्व पद्धतीने माहिती भरल्यानंतर जे आहे तिथं सेव्ह करायचं आहे. जर तुम्हाला हे रेखांश वृत्तांश जर माहिती नसेल तर तुम्ही सरळ गुगलवरती तुमच्या शाळेचा ऍड्रेस टाका आणि तिथं तिथून तुम्ही हे कॉपी करू शकता, ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचं बघा, ते सेव्ह केल्यानंतर जे आहे तर पुढे मग तुम्हाला इथं या ठिकाणी शाळेचा प्रवेश तर निश्चित करावा लागतोय. म्हणजे शाळेत तुमच्या कितीपासून प्रवेश सुरुवात होत आहे, जसं की नर्सरी वगैरे असेल तर तिथून किंवा मग फर्स्ट असेल तर फर्स्ट, आणि त्यानंतर मग जे आहेत प्रवेश स्तरानुसारच विद्यार्थ्यांचे किमान व कमाल वय स्क्रीनवर प्रदर्शित होईल. तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश स्तर निवडला की तिथं खाली वय सुद्धा निश्चित होत असते की कोणत्या वयाचे बालक या ठिकाणी पात्र असणार आहे. त्यानंतर प्रवेश स्तरावरील कोणत्याही बदलासाठी गट शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. जर तुमच्या शाळेचा स्तर प्रवेश स्तर जे आहे सुरुवातीचा तर तो जर तुम्हाला चेंज वगैरे करायचा असेल पहिली किंवा नर्सरी यामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्हाला सरळ सरळ गट शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क करावा लागणार आहे. या ठिकाणी तुम्ही शाळेचा स्तर वगैरे निवडल्यानंतर जे आहे तर शाळेच्या सरळ पोर्टलवरून मागील 3 वर्षाची सरासरीवरून शाळेच्या प्रवेश स्तरावरील आरटी क्षमता निश्चित होईल. म्हणजे या ठिकाणी जे आहे तर तुम्हाला तुम्ही प्रवेश स्तर निश्चित वगैरे केल्यानंतर जे आहेत तर तुमचे मागचे जे 3 वर्षाच्या पहिलीमध्ये जे ऍडमिशन होतात तर त्याची सरासरी मिळून या ठिकाणी तुम्हाला आरटीची व्हॅकन्सी म्हणजे किती बालक तुम्ही घेऊ शकता शाळेत याची पात्रता या ठिकाणी निघून येते असते ऑटोमॅटिकली, ठीक आहे. आणि आरटी क्षमतामध्ये काही बदल करायचा असेल तर शाळांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याशी म्हणजे बीईओशी संपर्क साधा, बीईओकडे ते फॉरवर्ड करा. हे या ठिकाणी क्षमता दाखवल्यानंतर यामध्ये काही बदल करायचा असेल
तर ठीक आहे, नसेल तर सर्व सर्व तुम्ही याला फॉरवर्ड करून टाका, पुढे सेव्ह करून टाका. म्हणजे क्षमता जी आहे तर तुमच्या आरटीचे मागील 3 वर्षे जे रेग्युलर जे विद्यार्थी ऍडमिशन असतात, प्रवेश असतात 75%, तर त्याची सरासरीनुसार हे या ठिकाणी आरटी क्षमता शाळांना दिली जात असते. फॉरवर्ड केल्यानंतर सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी तुमची शाळेची दिसणार आहे. म्हणजे जे जे आपण सेव्ह केलेले आहेत तर ते सगळेच नाव वगैरे, शाळेचं नाव, मुख्याध्यापकाचं नाव वगैरे, नंबर वगैरे, सगळ्या काही क्षमता वगैरे आरटीची, ही सर्व माहिती चेक करून घ्यायची आहेत. आणि चेक केल्यानंतर सर्व सर्व ते अजून पुन्हा या ठिकाणी फॉरवर्ड करायचे, सेव्ह करून घ्यायचे. सेव्ह केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या शाळेचं पूर्ण रजिस्ट्रेशन या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे. आणि हे काम जे आहे तर 13/3/2024 पर्यंत शाळांना पूर्ण करायचे आहेत, त्यानंतर ऑनलाईन मग फॉर्म चालू होतील. म्हणजे 13 तारखेच्या नंतर जे आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू होतील, असं या ठिकाणी आरटी पोर्टलवरती सांगितलेलं आहे. लवकरच फॉर्म सुद्धा चालू होणार आहे. साहेब की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल. अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून कळू शकता. चला मग भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.